खरं तर हा नाग पाहिलेला आहे. या नागाला इंडियन स्पीक टिकल कोबरा मराठीमध्ये भारतीय नाग बोललं जातं. पण आपण घराच्या शेजारी नाग आला कसा किंवा आल्यानंतर नाग पाहिलं कुणी, आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज किंवा अनेक प्रश्न असतील. तर हा नाग ज्यांनी पाहिला त्या खरं तर आजी आहेत, ह्यांनी नाग पाहिला. आजी नाग कुणी बघितला तुम्ही? काय करायला गेलता तिथं? सरपण आणायला गेलता तिथं वय. मग तिथं आणायला गेलो, तुम्हाला नाग दिसला, लाकडा खाली होता का? त्याच्यावर बरं चावला नाही. मग काय केलं तुम्ही? आवाज कोणाला दिला? आवाजला घरातून. मग त्यांनी आम्हाला फोन केला? जर आम्ही आलो नसतो तर आम्ही त्याला तिथंच ठेवला. कसं ठेवलं असतं? परत गेला असता का तुम्ही सरपणाला? आपण बघितलं असेल, आपण या ठिकाणी आलो, नागाला पकडलंय, पकडून आता सुरक्षित ठिकाणी खरं तर सोडायला जाणार आहे. म्हणजे आजही लोकांच्या मनात सापाबद्दलची खूप मोठी भीती आहे. म्हणजे सुदैवानं कुठलीही जीवितहानी किंवा कुठलंही साप चावलेला नाही कुणाला. आज जे त्या ठिकाणी गेले होते सकाळी सरपण खरं तर काल ठेवलेलं आणि आज आणायसाठी गेले, त्या सापावरती असणाऱ्या काट्या त्यांनी उचलल्या आणि उचलत असताना नंतर त्यांना तो साप दिसला. म्हणून त्यांनी त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्यांनी आवाज दिला. त्या ठिकाणी आपण आलेलोय, पकडलंय नाग. आता नाग पकडला कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? हा, आता आपण नाग पकडलेलं आहे आणि आजी म्हणते आता बरं वाटतंय. उद्या सरपणाला आता काही बिनकाळजी नाही. तरी पण हा, तरी पण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना, जेवढे जे आपण व्ह्युअर्स आहेत, जेवढे व्हिडिओ पाहता युट्यूब चॅनलवरती, माझी सगळ्यांना आपल्याला एक विनंती आहे. आपण मळ्यामध्ये रानामध्ये जात असताना, आता खरं तर पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये आपल्या घराच्या परिसरामध्ये रानामध्ये लोकवस्तीच्या शेजारी असणाऱ्या झाडा झुडपांमध्ये विविध प्रकारच्या सापाच्या जाती प्रामुख्यानं आपल्या घराच्या लोकवस्तीच्या शेजारी येत असतात. माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, आपण जर रानामध्ये मळ्यामध्ये जात असत तर उंच गवतामध्ये जात असेल तर जाताना आपल्या पायामध्ये प्रामुख्यानं बूट असला पाहिजे. ह्याने काय होईल की तुम्ही ज्या रानामधनं मळ्यामधनं जात असताना तुमच्या पायामध्ये नकळत एखादा जर साप असेल, सापाचा बच्चा असेल, पिल्लू असेल, तर ते त्याच्यावरती पाय पडल्यानंतर, तुम्हाला सर्पदंश झाल्यानंतर, कदाचित तो विषारी साप जर असला तर बूट असल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये वीज जाणार नाहीये. त्यामुळे तुमच्या पायाचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या कुटुंबातील असणाऱ्या लोकांचं संरक्षण होऊ शकतं. 100 ते 150 रुपयाचा बूट तुमचा पाय वाचू शकतो, तुमचा जीव वाचू शकतो, किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. माझी खरंच आपल्याला विनंती आहे की 100 रुपयाचा बूट फार काय मोठी किंमत नाही आहे, पण ज्याला ज्याला साप चावलेला आहे त्याला त्याला सापाची किंमत कळलेली आहे. साप येतो आणि प्रत्येकाला चावतो असं नाही आहे. नकळत घडलेला ॲक्सिडेंट आहे. प्रत्येकाच वेळेस तुम्हाला साप चावा येतो का? असं होत नाही आहे. नकळत आपला त्याच्यावरती पाय पडतो, हात पडतो, मगच साप तुम्हाला चावतो. शेतकऱ्याचा प्रामुख्यानं सर्प हा मित्र म्हटला जातो. कारण का? तर तो आपल्या शेतीची असणारी नासाडी करणारे उंदीर हा खरं तर प्रामुख्याने खात असतो. आपण पकडलेला व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटेल. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला, आणि ज्या जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ पाहायला भेटेल. थँक्यू.